a few more tips, safety tips. So this is related to our electric games, and this is related to our toaster. Yes, don't set the things such as towels or paper plates on the top of your electric stove. बऱ्याच वेळा आपण असं करतो की पेपर ज्या प्लेट्स असतील आपल्या घरामध्ये, आपण आता जर पाहुणे जास्त आले तर आपण पेपर प्लेट्स ह्या यूज करतो, येस, किंवा टॉवेल्स त्यांचे, तर ते इलेक्ट्रिक स्टोव्ह जवळ ठेवता कामा नये. इफ यू गेट अ टोस्ट स्टक इन टोस्टर, जर तुमची टोस्ट ही टोस्टर मध्ये अडकली असेल, सो डोंट ट्राय टू गेट इट आउट व्हाइल द टोस्टर इज स्टील अनप्लग्ड, सॉरी इज स्टील प्लग इन, इस्पेशली नॉट विथ अ नाईफ, बिकॉज नाईफ इज अ गुड कंडक्टर. Or you could get an electric shock. Yes, बऱ्याचशा लोकांकडे इलेक्ट्रिकल टोस्टर हे नसेल, पण ज्यांच्या घरी असेल तर त्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. What is the next? Never put the water, drinks or the other liquids on or near electric equipments. बऱ्याच वेळा आपलं सवय असते की आपण पाणी जिथे पितो तिथेच ग्लास ठेवतो, येस, आणि तिथे जर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असेल, सो दॅट कॅन बी अ डेंजरस कंडिशन. लिक्विड्स अँड इलेक्ट्रिसिटी डोंट मिक्स. Always dry your hands before you use any electrical equipment. That is important and we are neglecting this part. Yes, parashya vela apan je aple wet hand astil kiwa angul karun zalyavar apan kya karto, light cha button kiwa heater cha button band karnyacha prayatna karto, so that is a dangerous condition. Or you could get an electric shock. Never take electrical equipment such as radios or hair dryers into the bathroom near the tub, shower or sink containing the water. बऱ्याच लोकांना गाणे ऐकायची सवय असते आंघोळ करताना, किंवा हेअर ड्रायर्स त्यांना पाहिजे असतं, सो ते पण टाळणं पाहिजे, येस, बिकॉज इफ यू आर डुईंग दिस सिली मिस्टेक्स, सो ऑब्विसली यू विल गेट द इलेक्ट्रिक शॉक. येस, मग लवकर देवाघरी जायचं असेल सो तर ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे, जर नसेल जायचं तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, नाऊ वी आर इंटरेस्टेड फॉर दिस पार्ट, दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल रिस्पिरेशन, अँड दॅट व्हिडिओ दॅट द kid or you can say the boy has done his job 100%. Yes, he has to tilt that girl in one side, yes, and he has to wait for that particular emergency. Barach vela emergency la phone kelyavar ki emergency lages yeil ichi guarantee kami aste, yes, so that till then we have to do the first aid which are in our hand, and as we are electrical engineer we must know how to take care while the person or the operator are getting the electric shock. Yes, so what is the objective? To maintain an open air way through the mouth and nose, so that is the objective. Artificial respiration aplya naisargik na deta krutrim ritya tanna respiration la tanna pravrutt karayche. To restore the breathing by maintaining an alternating increase and decrease in expansion of the chest. Tumhi bagitla asel tya video madhe त्या बॉयने त्या गर्लच्या बरोबर चेस्टला इन्क्रीज किंवा डिक्रीज प्रेशर देऊन, एक्सपान्शन देऊन त्याला रिस्टोअर केलं होतं ब्रिथिंगला. येस, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर आर्टिफिशियल रेस्पिरेशन. जनरल इन्फॉर्मेशन, नाऊ वी आर इंटरेस्टेड फॉर दिस पर्टिक्युलर इंट्रोडक्शन. द ऍव्हरेज पर्सन मे डाय विथ इन 4 to 6 मिनिट्स इफ हिज ऑर हर ऑक्सिजन सप्लाय इज कट ऑफ. जर तुम्ही जर ऑक्सिजन जर तुम्हाला मिळत नसेल 4 to 6 मिनिट साठी, सो चान्सेस वाढून जातात. येस, रिकव्हरी इज युजली रॅपिड एक्सेप्ट इन केस ऑफ कार्बन मोनॉक्साईड पॉइजनिंग. येस, जर कार्बन मोनॉक्साईडचं पॉइजनिंग झालं असेल त्या ठिकाणी, सो रिकव्हरी ही आपल्याला तिथे रॅपिडली एक्सपेक्टेड आहे. ओव्हर द डोसेज ऑफ ड्रग्स ऑर इलेक्ट्रिकल शॉक, इन सच केसेस इट इज ऑफन नेसेसरी टू कंटिन्यू आर्टिफिशियल रेस्पिरेशन फॉर अ लॉंग टाइम. तुम्हाला बऱ्याच वेळासाठी ते आर्टिफिशियल रेस्पिरेशन हे करणं गरजेचं आहे जर तुम्ही या कंडिशन मध्ये सापडले असाल तर. वेन अ विक्टिम रिवाइव्स ही ऑर शी कुड शुड बी ट्रीटेड फॉर अ शॉक. अ फिजिशियन्स केअर इज नेसेसरी ड्युरिंग द रिकव्हरी पिरियड. द आर्टिफिशियल रेस्पिरेशन शुड ऑलवेज बी कंटिन्यूड अंटील 3/4 द विक्टिम बिगिन्स टू ब्रीथ बाय हिमसेल्फ. जोपर्यंत त्यांचं स्वतःचं रेस्पिरेशन हे काम करत नाही तोपर्यंत आपल्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देणं हे गरजेचं आहे. येस, आणि तुम्हाला दिसलं असेल त्या बॉयने व्यवस्थित ते आर्टिफिशियल रेस्पिरेशन हे परफॉर्म केलं, येस, आणि त्या गर्लने स्वतःहून मग त्यांचं जे नॅचरल रेस्पिरेशन असेल ते त्यांनी घ्यायला सुरुवात केली. नाऊ वी आर इंटरेस्टेड फॉर द माउथ टू माउथ मेथड. येस, सो व्हॉट आर द स्टेप्स इन माउथ टू माउथ ऑर माउथ टू नोज रेस्पिरेशन. सो द श्युअर क्वेश्चन विल बी आस्क फॉर यू बिकॉज this is a important part from this particular unit number 6. Yes, so there will be the concept or you can say question
explain mouth to mouth or artificial respiration. So you have to explain this procedure in a better way. If possible, you can draw the diagram or you can draw the, you can say the cartoon, yes, so that your concepts are getting clear. Determine the consciousness by tapping the victim or shoulder and asking loudly, are you okay? So personal consciousness mane thevna khup garjeche asto tyavelas jyavel shock lagto tyavelas apanas jar ghabrun gelo aplyala shock lagla nastanna so ti condition ajun dangerous hoil so thodasa stable mind apla stable paije tya goshti sathi. Tilt the victim's head back so that his or her chin is pointing upward. So that is the procedure. In this case, the two procedures can be applied, that is head tilt, neck lift, and head tilt, chin lift. So that is important. Yes, place your cheek and ear close to the victim's mouth and nose. Look at the victim's chest to see if rises and falls. Listen and feel. सो तुमचं ऐकणं किंवा तुम्हाला फील करणं त्या वेळेला यायला पाहिजे. फॉर एअर टू बी एक्सहाल्ट फॉर अबाउट 5 seconds. इफ देर इज नो ब्रीथिंग पिंच द विक्टिम्स नोस्ट्रिल्स शट विथ द थंब अँड इंडेक्स फिंगर ऑफ युअर हँड प्लेसिंग ऑन द विक्टिम्स फोर हेड. ब्लो द एअर इन टू द विक्टिम्स माउथ. सो दॅट इज नथिंग बट द माउथ टू माउथ रेस्पिरेशन. Steps for mouth to mouth respiration. Continue. Open your mouth wide. Take a deep breath. Seal your mouth tightly around the victim's mouth and with your mouth forming a wide open circle and blow into the victim's mouth. Initially, give 4 quick full breaths without allowing the lungs to fully deflate or empty between each breath. सो चार आपण पटापट त्यांना फुल ब्रीथ जेवढं देता येईल आपल्याला आणखी जेवढा टाइम कमी लागेल या गोष्टीसाठी तेवढं रिकव्हरी ही फास्ट होईल. मेंटेन द हेड टिल्ट अगेन लुक लिसन फील फॉर एक्सहाल्शन ऑफ एअर. चेक द पल्स फॉर ऍटलिस्ट 5 seconds बट नॉट मोर दॅन 10 seconds. इफ नो पल्स अँड ब्रीथ डू कार्डिओ पल्मरी रेस्पिरेशन. येस सो दॅट इज द नेक्स्ट ऍडव्हान्स टेक्निक. येस If there is a pulse and no breath, provide at least 1 breath every 5 seconds or 12 per minute for adults and this provides a sufficient air. If the airway is clear, only moderate the resistance to blowing will be felt. Watch the victim's chest to see when it rises. Stop blowing when the victim's chest is expanded and check for exhalation. And watch the chest to see that it falls. Repeat the blowing cycle. For the mouth to nose method, maintain the backward head tilt position with the hand on the victim's forehead and use your other hand to close the victim's mouth. So this is the method of mouth to mouth respiration. Yes, so I hope you understood the today's point of interest, and in the next class, in the today's next class, we will start with current flows in a loop or a circuit. We will discuss this, how the shock occurs and what are the 3 ways of shock. Yes, so that is again